श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष महत्त्व आहे। यात महेश म्हणजे शंकराला देवांचे देव महादेव म्हटले जाते। महादेवांच्या पूजेला प्रदोष व्रत समर्पित आहे। सर्व प्रदोष व्रतांमध्ये सोम प्रदोष व्रताला खास महत्त्व आहे। पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळले जाते। तसेच प्रदोष काळात महादेव कैलास पर्वताच्या चांदीच्या महालात नृत्य करतात आणि देव त्यांच्या गुणांची प्रशंसा करतात। या दिवशी महादेवाची मनोभावी पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। महादेवाच्या उपासनेसाठी प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे। मान्यतेनुसार हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि नियमानुसार पाळल्यास आणि सोम प्रदोष व्रताची कथा ऐकल्यास महादेवाची विशेष कृपा लाभते। आपण फक्त प्रदोष व्रताची कथा जरी या दिवशी ऐकली तरी पण आपल्याला गोदान केल्याचे पुण्यफळ हे मिळते। त्यामुळे या दिवशी आपण प्रदोष व्रताची कथा आवर्जून ऐका। तसेच तुम्ही अगदी घरामधील सर्व व्यक्तींनी प्रदोष व्रताची कथा या दिवशी जरूर ऐका। प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांनी तांडव नृत्य करून राक्षसांवर विजय मिळवला होता। पंचांगानुसार सोम प्रदोष व्रत तिथी 20 मेला दुपारी 3:58 प्रारंभ होईल तर 21 मेला सायंकाळी 5:30 समाप्त होईल। महादेवाच्या पूजेला प्रदोष काळाचे विशेष महत्त्व आहे। त्यामुळे सोम प्रदोष व्रत 20 मे रोजीच असेल। आपल्याला या प्रदोष काळामध्ये काही उपाय आणि काही सेवा आवर्जून करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल। तसेच आपल्या ज्या काही अडचणी आहे संकटे आहे ते देखील दूर होतील। आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तसेच घरामध्ये आजारपण असेल वादविवाद होत असतील भांडण तंटे होत असतील तर ते सर्व प्रश्न आपले नक्की सुटतील। तर या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। आपल्याला सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे। मग तुम्ही ही पूजा सेवा सकाळी करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये केली तर अति उत्तम होईल। आपल्याला घरी देखील काही उपाय आणि काही सेवा करायची आहे। तुमच्या इथे जर घरामध्ये शिवपिंड असेल तर तुम्ही तिथे देखील पूजा आणि सेवा करू शकता किंवा नसेल तर मंदिरात जाऊन पूजा सेवा केल्या तरी पण चालते। आपल्याला या दिवशी घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन देखील असा दिवा प्रज्वलित करू शकता। यामुळे आपल्या आयुष्यात येणारे दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील। तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकायचं आहे। शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता। आता आपल्याला लांब वात घ्यायची आहे। कापसाच्या 2 लांब वाती घ्यायच्या आहे आणि या 2 लांब वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे। तर असा दिवा तुम्ही घरामध्ये प्रज्वलित करू शकता। आपल्या दरवाजाच्या बाहेर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर आपण एक प्लेट घ्यायची आहे। त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे। असे जर तुम्ही 5 प्रदोष व्रत केले तर तुम्हाला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही। असाच दिवा तुम्ही शिवमंदिरामध्ये देखील प्रज्वलित करू शकता। आता आपल्याला या दिवशी शिवमंदिरामधून एक वस्तू घरी आणायची आहे। तर ती कोणती आहे? तर आपण घरून जाताना थोडंसं दूध घ्यायचं आहे। दूध घेताना आपण कच्चंच दूध घ्यायचं आहे, तापवलेलं दूध हे घ्यायचं नाही। तसेच एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे। पाणी हे तांब्याच्या तांब्यामध्येच घ्यायचं आहे। तसेच आपण जे दूध घेत असतो ते दूध हे कच्चं असावं। तापवलेलं दूध तुम्ही कधीही घेऊ नये। मग अगदी तुम्ही जेव्हा दूध येतं तेव्हाच थोडं दूध साईडला काढून ठेवलं तरी पण चालेल। आपण जर असे दूध भगवान शिवशंकरांना अर्पण केले तर आपला चंद्रग्रह हा बळकट होत असतो आणि जर चंद्रग्रह बळकट असेल तर आपल्याला कधीही कसलीच कमतरता ही भासत नाही। घरामध्ये देखील सुखशांती आणि समृद्धी देखील येते व आपल्याकडे पैसा यायला सुरुवात देखील होते। तसेच आपण एक फुलांची माळ बनवून घ्यायची आहे किंवा तुम्ही थोडीशी फुले घेतली तरी पण चालेल। मग फुले घेताना कोणती घ्यावी? सफेद फूल हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे सफेद फुले घेतली तरी पण चालेल। किंवा भगवान शिवशंकरांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहे मग भगवान शिवशंकरांना चंदन आवडते, भस्म आवडते, जे काही असेल तुमच्याकडे, मग धोतरा, बेलफळ, बेलपत्र, तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही अर्पण करू शकता।
पण या सर्व गोष्टी नसतील तर तुम्ही फक्त दूध पाणी आणि फुलं घेतली तरी पण चालेल. तर आता आपल्याला हे सर्व घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे. पहिल्यांदा आपण नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. ही सेवा आपण शक्यतो तरी प्रदोष काळामध्येच करायची आहे, कारण की प्रदोष काळामध्ये आपण जी सेवा करू तिचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळेल. तसेच ही सेवा कोण करू शकतं? घरातील ताई, दादा, आजी, आजोबा. तुमच्या घरातील मुलांनी ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही. आता आपण गेल्यावरती शिव मंदिरामध्ये आपण भगवान शिव शंकरांवरती जल अर्पण करायचं आहे, शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तसेच आपण जे काही दूध आणलं होतं ते दूध भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. दूध अर्पण करताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे आणि मगच दूध अर्पण करायचं आहे. दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांना जी काही फुले आणलेली होती किंवा जर तुम्ही फुलांची माळ आणलेली असेल तर ती अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे बसून भगवान शिवशंकरांना तुमच्या ज्या काही अडचणी आहे, अडथळे आहे, संकटे आहे ते सर्व सांगायचं आहे. तसेच तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता. भरपूर वेळा काय होते, आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे फळ हे मिळत नाही, पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही. मग आपले देखील मन नाराज होत असते, काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही. कारण की प्रत्येक गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही. त्यामुळे तुम्ही या सोम प्रदोष व्रताच्या दिवशी दूध आणि फुलांची माळ भगवान शिवशंकरांना जरूर अर्पण करावी. आता ही माळ अर्पण करून झाल्यानंतर तुमचं जे काही मनात आहे ते भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे. त्यानंतर तुम्ही तिथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. 108 वेळा शक्य नसेल तर 11 वेळा जप करा. आणि त्यानंतर आपल्याला तिथून तीर्थ हे घ्यायचं आहे. अगदी आपण जे शुद्ध जल किंवा थोडंसं दूध हे टाकलेलं होतं त्यामधील तीर्थ तुम्ही घेतलं तरी पण चालेल, पण आपण अभिषेक घातलेलंच तीर्थ हे घ्यायचं आहे. अगदी ते काहींना वाटतं की खराब असतं पण तसं काहीही नाही, भगवान शिवशंकरांचा त्यामध्ये आशीर्वाद असतो. त्यामुळे आपल्याला हे तीर्थ घ्यायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर तुम्हाला ते तीर्थ सर्वांनी ग्रहण करायचं आहे. अगदी घरातील छोटे मुलं असेल किंवा मोठी माणसं असतील प्रत्येकाला हे तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व घरामध्ये कसलीही कमतरता भासणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. धन्यवाद.